या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन 9 ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी 9वी 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन 9 ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी 9वी 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळी सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली वर्तुळ या घटकावरती आहे. काल आपण याचा पहिला भाग अभ्यासलेला आहे. आजच्या भागामध्ये वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळ केंद्र, त्रिज्या, जीवा या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये अभ्यासलेल्या आहेत. आजच्या भागामध्ये आपल्याला त्यावरती प्रश्न कशा प्रकारचे येतात हे आपण अभ्यासूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एका वर्तुळाचा व्यास 15 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. एका वर्तुळाचा व्यास किती दिलेला आहे, 15 सेमी. काल अशा प्रकारचा आपण प्रश्न अभ्यासलेला आहे. हा वर्तुळ आहे, त्याचा हा वर्तुळ केंद्र, त्याचा हा वर्तुळ केंद्र. मग आपण एका वर्तुळाचा व्यास, व्यास म्हणजे काय, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्याचा व्यास म्हणतात, किंवा वर्तुळ केंद्रातून जाणारी जी रेषा आहे, जी रेषा वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडते त्याला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. याची लांबी किती आहे, समजा हा वर्तुळ केंद्र ओ, ही ए आणि ही बी, ए आणि बी ही काय आहे, एक जीवा आहे, व्यास आहे तो वर्तुळाचा, वर्तुळाचा व्यास आहे. किती आहे याची लांबी, 15 सेमी. मग आपल्याला काय विचारले, त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती, त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे वर्तुळाचा व्यास, वर्तुळाचा व्यास हा काय असतो, ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे किंवा असते. मग म्हणून वर्तुळाच्या व्यासाची लांबी बरोबर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी. पहा, वर्तुळाचा व्यास जेवढा असतो तेवढा त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. म्हणजे वर्तुळाचा व्यास जे काय असेल तेच काय असतो, त्या वर्तुळाच्या सर्वात, त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. मग आपण या ठिकाणी काय लिहिलं, वर्तुळाचा व्यास बरोबर व्यासाची लांबी बरोबर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी. मग आता वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती दिली आहे, 15 सेंटीमीटर. 15 सेमी. मग काय येईल, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबीसुद्धा काय येईल, बरोबर 15 सेंटीमीटर. बरोबर आहे, ही जेवढा असेल तेवढंच हे असेल. म्हणून वर्तुळाच्या
सर्वात मोठ्या जीवेची लांबी बरोबर 15 सेमी. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? 15 सेमी. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? पा, हा वर्तुळ आहे. वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? या वर्तुळाचा हा, तर वर्तुळाचे व्यास काढायचे. वर्तुळाचा व्यास हा काय असतो? केंद्रबिंदूतून जातो. वर्तुळाच्या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषेला आपण व्यास म्हणतो. मग ही व्यास काढले आपण, सगळे हे काय झालेत? वर्तुळाच्या कशातून गेलेले आहेत? या वर्तुळ केंद्रातून गेलेले आहेत. बरोबर आहे, वर्तुळ केंद्रातून गेलेले आहेत. वर्तुळ केंद्रातून गेलेले आहेत. याला आपण काय म्हणतो? तर वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या, आता कुठं छेदले ते सर्व? हे या बिंदूमध्ये छेदले. मग हा काय आहे? तर वर्तुळाचा वर्तुळ केंद्र आहे. हा काय आहे? वर्तुळाचा वर्तुळ केंद्र आहे. आपण त्याला काय म्हणतो? वर्तुळ केंद्र. मग त्या वर्तुळ केंद्रातून हे वर्तुळ केंद्रामध्ये हे सर्व व्यास काय झालेत? एकमेकाला छेदलेत. ही रेषा या रेषेला छेदले, हे प्रत्येक रेषेने प्रत्येक रेषेला छेदलेलं आहे. सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला वर्तुळ केंद्र असे म्हणतात. वर्तुळ केंद्र असे म्हणतात. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3, वर्तुळ केंद्र. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले भिसे, सोळंके, बावलगावे, अभिजित गोरे, हंडे, बचाटे, चिमनकर, भोसले, पाटील, काळे पाटील, हाजगुडे, मजगे, श्रुती कदम, सावने, धनेकर, वाघ, सानप, श्रुती, वाकडे, उबाळे, रंडाळे, शिंदे, आंभोरे, नरखेडकर, माळी. आलं लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवरती दररोज आपल्याला बुद्धिमत्तेची 5वी स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता पाहायला त्या ठिकाणी मिळेल, संध्याकाळी 8 वाजता. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यासाठी व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यासाठी आपण बुद्धिमत्तेची तासिका चालू केलेली आहे. संध्याकाळी 8 वाजता यश परगे या चॅनलवरती असते. कुठं पाहायला मिळेल तुम्हाला? यश परगे, YASHPARGE, यश परगे हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला ते तासिका करायची असतील तर मला 75 84 54 63 08 या नंबरवरती फोन करा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तुम्ही तिथे दररोज 8 वाजता सैनिक स्कूल व स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता अभ्यासू शकता. 5वी स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूलसाठी. पा, पुढचा प्रश्न काय? वर्तुळाचा व्यास 70 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा परिघ किती? पा, आता या ठिकाणी आपल्याला काय दिले?
वर्तुळाचा व्यास दिला आहे 70 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग त्याचा आपल्याला काय काढायचे, वर्तुळाचा परिघ. मग आता वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र काय आहे आपल्याला हे माहिती पाहिजे. काल आपण पाहिलेलं आहे वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. हे आर म्हणजे काय, त्रिज्या. आणि पायची किंमत काय आहे, पाय बरोबर 22/7 किंवा पाय बरोबर 3.14 किंवा 3.14. तर मग आपल्याला आता इथं त्रिज्या आहे, त्रिज्या दिलीच नाही, काय दिले, तर आपल्याला दिले व्यास. मग अगोदर आपण काय करू, त्या वर्तुळाची त्रिज्या काढू. वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन. व्यास किती दिला आहे, 70 भागिले 2. 2 भाग घाला बे, 1 बे 3 6, 1 उरला 10 झाले, 2 5 10 म्हणजे 35 सेमी. त्या वर्तुळाची त्रिज्या काय मिळाली, 35 सेमी. मग चला मला मॅसेज करा, हाय जरी केला तर मी लिंक टाकतो, त्याच्यामध्ये सर्व ग्रुपच्या लिंक आहे. तुम्ही कॉलर तुम्ही ह्याच्या तुम्ही वर फक्त बुद्धिमत्ता एवढं मला मॅसेज करा, 5वी बुद्धिमत्ता किंवा सैनिक स्कूल बुद्धिमत्ता असं मॅसेज करा बचाटे, मी तुम्हाला तिथं लिंक देतो. तर आपल्याला आता वर्तुळाचा परिघ विचारले, मग वर्तुळाचा परिघ बरोबर पाय आर. आता आपल्याला काल मी काय सांगितलं होतं, आरची किंमत काय घ्यायची, 22/7 घ्यायची का 3.14. जर त्रिज्या 7 पटीत असेल तर 22/7 घ्यायचं. काय घ्यायचं, 7 भाग जातो म्हणून, आपल्याला सोपं होण्यासाठी. काही त्याचा काही नियम नाही, तुम्ही कोणतीही किंमत घेऊ शकता आणि करू शकता, उत्तर तेवढंच येतं. फक्त 7 भाग जावं, आपलं गणित लवकर व्हावं यासाठी तुम्हाला सांगितले. मग 2 × त्रिज्या किती आहे, 35 आहे, 7 पटीत आहे, म्हणजे ह्याची किंमत काय घ्या, पायची किंमत 22/7 × 35. आता इथं काय होतं, 7 लवकर भाग जातो, 7 × 7 = 35. काय राहिलं, 2 × 22 × 5, 2 × 5 = काय करा, गुणाकार करा, 2 × 5 = 10, 10 × 22 म्हणजेच वर्तुळाचा परिघ काय आला हो, वर्तुळाचा परिघ बरोबर 22 × 10 म्हणजे 220 सेमी. उत्तर काय आलं, 220 सेमी. तुम्ही आता इथं 3.14 जरी घेऊन केलात तरी त्याचं उत्तर तेच येतं. बघा आपण काय करू, इथं तुम्हाला मी करून दाखवतो, 3.14 घेऊन आपण करू. पहा, 2 × पायची किंमत 3.14 × 35. आता या 35 × 2 गुणाकार करा, किती येतो, 70 3.14 × 70. आता या 70 गुणण्याच्याऐवजी 7 गुणा, 70 इथं ठेवा, 7 × 28 = 35 × 2 = 70. पायची किंमत 3.14 म्हणजे इथं काय येईल, 2 × 3.14 × 35. मग 35 × 2 गुणाकार किती झाला, 70. मग 7 × 28 = 8, ह्याचे किती आले, 2. 7 × 7 = 2 = 9. 7 × 28 = 8, ह्याचे आले 2. 7 × 7 = 2 = 9. 7 × 3 = 21. काय आलं, 219. 2 × 219.80. आता हे 219.80 म्हणजे हे कुणाला जवळ आहे, तर 220 जवळ आहे. मग उत्तर काय आलं, 220. आलं का लक्षात. चला अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 35 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती.
एका वर्तुळाचा व्यास 35 सेमी आहे तर त्याचा परिघ किती? दिले का आपल्याला व्यास दिले? किती दिले? 35 सेमी. काढा काय म्हणले? परिघ काढा म्हणले. परिघ किती म्हणते? मग अगोदर आपण काय करू, ह्याची त्रिज्या काढू. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे? 35 हे भागिले 2. आता ह्याला भाग घालत बसू नये आपण, ह्याला असंच ठेवा, कारण की 35 हे जे वर आले अंशामध्ये त्याला 7 भाग जाते आणि हे 2 आहे त्याला आपण नंतर इकडे कशाला भाग जात. म्हणजे त्रिज्या आपण अशीच लिहू, त्रिज्या बरोबर काय करू आपण, त्रिज्या बरोबर 35 छेदामध्ये 2. त्रिज्या बरोबर 35 छेदामध्ये 2. मग वर्तुळाचा परिघ बरोबर, सूत्र काय आहे, 2πr. आर म्हणजे त्रिज्या. हे 2 गुणिले पायची किंमत 22/7, कारण की या 35 भाग जातो म्हणून 22/7 गुणिले आर किती आहे, त्रिज्या 35 छेदामध्ये 2. मग काय करू, या 7 भाग घालू, 7 × 7 = 7, 7×5 = 35. हे 2 × 1 = 2, 2×1 = 2 काय राहिलं हो, 22 × 5. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 22 × 5 करा, 22 × 5 = 110 cm. वर्तुळाचा परिघ किती आला? 110 cm. चिमणकर, बावलगावे, भिसे, रंडाळे, धुमाळे, हंडे, बोडके, धाकरगे, श्रुती, कोकरे, तिडके, आंबोरे, मनवर, नलगे, गायकवाड, माळी, नरखेडकर, बर्डे, बारगजे, आशिष कुमार. चला छान, चला लाईक करायला विसरला असतात लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? खूप सोपा आहे. वर्तुळाची काय दिलेली आहे आपल्याला? त्रिज्या दिलेली आहे. मग आता त्रिज्या दिल्यावर परिघ काढायला काय अवघड आहे हो? दिले काय? वर्तुळाची त्रिज्या. पहा इकडं, वर्तुळाची त्रिज्या किती दिले? 14 सेंटीमीटर. काढा काय म्हणले? परिघ काढा म्हणले. परिघ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आर म्हणजे काय? आर बरोबर त्रिज्या. मग किमती ठेवा सूत्रामध्ये 2. पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले त्रिज्या ही 7 पटीत आहे म्हणून आपण पायची किंमत 22/7 घेतली, गुणिले त्रिज्या 14. 7 × 7, 7 × 2 = 14. काय राहिलं? 2 × 22 × 2. या 2 × 2 गुणाकार करा, 4 × 2 = 4 × 22. 22 × 88 cm. काय आलं हे? वर्तुळाचा परिघ आला. वर्तुळाचा परिघ बरोबर 88 cm. वर्तुळाचा परिघ बरोबर 88 cm. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलं आहे, छान, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. बर्डे, बारगजे, काळे, नलगे, चिमणकर, नरवडे, वाकडे, तिडके, मजगे, पवार, भिसे, हांडे, आशिष कुमार, नरवडे, आयुष, शिंदे, मनवर, गोरे, कोकरे, बावलगावे, माळी, वाघ, धुमाळे, चला नरखेडकर. चला ज्यांना बुद्धिमत्तेची ताशिका करायची आहे, नवोदय, सॉरी स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता आणि कशाची बुद्धिमत्ता, सैनिक स्कूलची बुद्धिमत्ता, त्यांनी 75/88 मी इथं नंबर देतोय पहा, 75/88 54
63 08 या नंबरवरती मला तुम्ही काय करा, मॅसेज करा. त्यामध्ये बुद्धिमत्ता असा जरी एवढा मॅसेज केला तर मी तुम्हाला तिथं लिंक देईन, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्या ठिकाणी दररोज संध्याकाळी 8 वाजता तासिका, लाईव्ह तासिका असते यश परगे या चॅनलवरती. पुढचा प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? पा, एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती? वर्तुळाची त्रिज्या दिली आहे, त्यावरून आपल्याला काय करायचे, त्या वर्तुळाचा परिघ काढायचे. मग वर्तुळाची त्रिज्या बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर, तर आपल्याला काय काढायला विचारले, वर्तुळाचा परिघ विचारले. वर्तुळाचा परिघ बरोबर किती? चला, कोळवणे, चिमनकर, शिंदे, आंबोरे, नलगे, दत्तात्रय, सावंत, रंडाळे, राठोड, पाटील, हांडे, बारगजे, नलगे, तिडके, वाघ, बावलगावे, आंबोरे, नरखेडकर. तर पहा, इकडं आपल्याला त्या वर्तुळाचा परिघ काढायचे. मग वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे, 2πr, 2πr, 2πr किंवा 2 × π × r. मग हे 2 × π ची किंमत, त्रिज्या काय, 28 आहे. त्रिज्या 28 पटीत आहे का, आहे. मग 2 × 22/7 × त्रिज्या किती आहे, 28. मग हे 7 × 7, 7 × 28, 7 × 28. आता 2 × 4 गुणाकार करा, किती येतो, 4 × 2 = 8, हे 8 × 22, 22 × 8 किती हो, 176 किंवा 8 × 2 = 6, 7 किती आला, 1, 8 × 2 = 16 × 1 = 17, 176 सेंटीमीटर काय आला हे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आलं का लक्षात. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. हाजगुडे, माळी, तिडके, शिंदे, बारगजे, लहुरे, हांडे, बोडके, महाजन, माळी, धर्मे, वेदांत, लोकरे, रंडाळे. चला, आलं का लक्षात. जर त्रिज्या दिली किंवा व्यास दिली तर परिघ कसा काढायचा हे आपण पाहिलं इथे, बरोबर आहे. आता पहा, आपण 7 पटीत व्यास किंवा त्रिज्या होती. आता वर्तुळाचा परिघ, सॉरी, वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती, इथं 7 पटीत नाहीत. मग काय दिले, वर्तुळाची त्रिज्या दिले. किती दिले दादा वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर. किती दिले, 10 सेंटीमीटर. काढा काय म्हणले, त्या वर्तुळाचा परिघ काढा म्हणले. वर्तुळाचा परिघ काढा म्हणले, परिघ बरोबर प्रश्नार्थ. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आर म्हणजे काय, तर आर बरोबर त्रिज्या, बरोबर आहे. मग आता इथं काय, 2 माहिती आहे, पायची किंमत माहिती आहे, आर, आर बी माहिती आहे आपल्याला, त्रिज्या किती आहे दिले, हे 2 × काय करा, 3.14 घ्या आरची किंमत, हे सॉरी पायची किंमत, गुणिले आर किती आहे, 10. मग काय करा, हे 10 × 2 करा, 20 × 3.14, हे 20 इथं ठेवून द्या, 20 ठेवून द्या. 2 × 2 = 8, 2 × 2 = 6, 0.7 पुढे इथं 2 आहेत किंवा उजवीकडून 2 सोडून 0.7 आहे. मग या गुणाकारामध्ये सुद्धा 2 सोडून 0.7 द्या. काय आलं, 62.80 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाचा परिघ बरोबर
62.80 सेमी किंवा 62.8 सेंटीमीटर असंही लिहिलं जातं. पुढचा शून्य जरी नाही लिहिला तरी चालतं. आलं का लक्षात? चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पवार, नवनाथ, मजगे, बारगजे, हंडे, कोकरे, अभिजित गोरे, सावंत, बावलगावे, रासकर, चिमनकर, आबोली, साळवी, मनोहर, नरखेडकर, भिशे, नागने, वाकडे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परिघ 154 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती? पहा काय दिले या ठिकाणी आपल्याला, वर्तुळाचा परिघ दिले. काढा काय म्हणले? व्यास काढा म्हणले. पहा, वर्तुळाचा परिघ बरोबर 154 सेंटीमीटर तर त्या वर्तुळाचा व्यास किती? व्यास किती? मग पहा, सूत्र तेच वापरायचं. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आता आपल्याला जे जे माहिती आहे ते किमती ठेवू आपण. आर ची किंमत माहिती आहे का? नाही गुरुजी. मग वर्तुळाचा परिघ किती दिला आहे? 154. हे 154 इथं परिघाच्या ठिकाणी. हे 2 × 22/7 × r. आर म्हणजे काय? तर आर बरोबर त्रिज्या. बरोबर आहे. मग आपण काय करू? जे काढायचं आहे त्याला इकडे ठेवू. हे आर काढायचं इकडेच ठेवलं. हे इकडलं 154 इकडी जशास तसं. हे 22/7 इकडे येऊन काय होईल? 7/22 होईल. हे 2 तिथं गुणिले होतं, इकडे येऊन भागिले होईल. इकडे येऊन काय होईल? भागिले होईल. मग आता 22 154 भाग जातो का? जातो की गुरुजी? किंवा 11 घा भागाला 11 × 22 11 × 11 4 उरले. 15 × 11 गेले, 4 उरले, 44 झाले. काय झाले? 44 झाले. 11 × 44 2 × 1 = 14. काल आर बरोबर 7 × 7 = 49/2. 49/2 ही काय मिळाली आपल्याला? त्रिज्या मिळाली. भाग घालत बसू नका इथं, कारण की आपल्याला व्यास काढायचे म्हणून भाग घालू नका. आपल्याला त्रिज्या काढायची नाही, त्रिज्या मिळाली, व्यास काढायचे आपल्याला. मग आता व्यास बरोबर, वर्तुळाचा व्यास बरोबर, वर्तुळाचा व्यास बरोबर का आहे? 2 × 3. मग 2 × 3 किती आहे? 49/2. त्रिज्या किती आहे? 49/2. आता हे 2 आणि हे 2 कटलं, किती राहिलं? 49 सेंटीमीटर. उत्तर काय आलं? त्या वर्तुळाचा व्यास किती आला? 49 सेंटीमीटर एवढा व्यास आला. चला, बऱ्याच जणांचा आलेला आहे. संजय हांडे, बोडके, चिमनकर, पाटील, नवनाथ, नागने, आंबोरे, उबाळे, माळी, जगदाळे, कोकरे, मुळवणे, बावलगावे, भिसे, पृथ्वीराज, आशिष कुमार. चला, मी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिवसातून 2 वेळेस शॉर्ट व्हिडिओ, ट्रिक्सचे व्हिडिओ देत आहे. तर मॅथ मराठी या चॅनलवरती जायचं, त्या ठिकाणी शॉर्टमध्ये जाऊन पहा. तिथं बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत. त्या ट्रिक्स म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये काय असतं, 1 मिनिटाच्या आत ते प्रश्न म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळेचा तो व्हिडिओ असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न, बरेचसे शेकडेवारी असेल किंवा त्रिकोण असेल, असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी
दररोजचे एक दोन व्हिडिओ आहेत तिथं, पाहत चला. पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्तुळाचा परीघ 264 सिमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती. पहा, वर्तुळाचा परीघ दिला आहे, त्याच्यावरून त्या वर्तुळाचा व्यास काढा म्हणलेला आहे. परीघ किती दिला आहे, इमोजी टाकू नको रे. वर्तुळाचा परीघ किती दिला आहे, परीघ बरोबर 264 आणि त्याची काय दिली आहे त्रिज्या, हे सॉरी व्यास काढा म्हणले आपल्याला. काय काढा म्हणले, व्यास काढा म्हणले. व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह, व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग एका वर्तुळाचा परीघ 264 सिमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. मग आपल्याला सूत्र तेच, वर्तुळाचा परीघ बरोबर काय सूत्र आहे, 2 × π × त्रिज्या किंवा आर. मग सूत्रामध्ये किमती ठेवा, वर्तुळाचा परीघ किती दिला आहे 264 बरोबर 2 × π ची किंमत 22/7 गुणिले आर काढायचे आपल्याला, आर जशाच तसं. मग हे 264 आपल्याला जे काढायचे त्याला इकडे ठेवा, त्रिज्या काढायचे, बाकीच्या गोष्टी इकडे घ्या. हे 22/7 इकडे येऊन त्याचा 22/7 गुणाकार व्यस्त किती होईल, 7/22 आणि याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. हे 2 जर इकडे आलं तर काय होईल, 1/2 होईल बरोबर आहे. आणि इकडे काय, आर त्रिज्या राहिली. 2 भाग घाला किंवा 22 भाग जातो, बघा 22 × 22 × 22 26 मधून 22 गेले, किती राहिले, 4 राहिले. पुढं 4 आहे, 44 झाले, 22 × 44. मग 2 भाग घाला, 2 × 2 × 12 मग काय झालं, त्रिज्या किती मिळाली, 6/42 सेंटीमीटर. उत्तर आलं आहे का आपलं, तर उत्तर नाही यायला, उत्तर आलंय का, नाही यायला. आपल्याला काय काढा म्हणले, व्यास काढायचे, व्यास बरोबर 2 × त्रिज्या. मग 2 × त्रिज्या किती आहे, 42 बरोबर 2 × 4 × 8 = 84 सेंटीमीटर. व्यास किती आहे, 84 सेंटीमीटर. चला, कंसे, जाधव, लोकरे, तिडके, नरवणे, कायस्थ, बावलगावे, कर्डुले, पवार, हंडे, शिंदे, पाटील, भिसे, नवनाथ, नरवडे, आलं का लक्षात, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. पहा, इथं आपल्याला परीघ दिला 176 आणि त्या वर्तुळाची त्रिज्या विचारली. सोपा प्रश्न आहे एकदम, वर्तुळाचा परीघ दिला आहे, वरच्या ह्याच्यामध्ये व्यास विचारला होता, वर्तुळाचा परीघ दिला 176 सेंटीमीटर, काढा काय म्हणले, त्रिज्या काढा म्हणले, त्रिज्या बरोबर किती, त्रिज्या म्हणजे आर बरोबर किती, बरोबर आहे. मग वर्तुळाचा परीघ बरोबर दोन पाय आर, 2 × π ची किंमत किती आहे, 22/7 गुणिले आर माहिती आहे का, आर म्हणजे त्रिज्या माहिती आहे का, नाही. परीघ माहीत आहे, मग काय आहे परीघ, 176. परीघ किती आहे, 176. मग ही 176 आपल्याला काय काढायचे, त्रिज्या काढायची, ही त्रिज्याच तिकडे ठेवू, बाकीच्या गोष्टी इकडे आणू. या 2 चा छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो, तर हे 22/7 इकडे आल्यावर काय होईल, 7/22 होईल, आणि 2 छेद इकडे आल्यावर काय होईल, 1/2 होईल, म्हणजे हे 2 भागिले होईल. इथं
दोन काय होईल, भागिले होईल. या दोघांमध्ये काय नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे, 22 आणि 2. मग 2 भाग घाला, 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. 17 × 16 गेले, 1 उरला, 16 झाले, परत 2 × 8 = 16. 22 × 1 = 22, 22 × 4 = 88. मग आर बरोबर 4 × 7 = 28 सेंटीमीटर. आर बरोबर 28 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या बरोबर 28 सेमी. त्रिज्या बरोबर 28 सेमी. आलं? अभिजित, हांडे, नलगे, भिसे, बचाटे, रंधाळे, चिमणकर, कायस्त, नरवडे, वाघ, भिसे, गवई, कोकरे, नरवडे, लोकरे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे, तर त्या दोन वर्तुळातील परिघातील फरक, दोन वर्तुळाच्या परिघातील फरक किती? दोन वर्तुळाच्या परिघातील फरक किती? पहा, एका वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे? 28 सेंटीमीटर दिली आहे. व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती दिली आहे? 35 सेंटीमीटर. तर त्या दोन वर्तुळाच्या परिघातील फरक म्हणजे, इथं एक त्रिज्या 28 सेंटीमीटर दिली आहे, दुसरी त्रिज्या 35 दिली आहे. या दोघाच्याही वर्तुळाचा परिघ काढायचा आहे. म्हणजे 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ काढायचा आहे, 35 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ काढायचा आहे. चला राऊत, तुम्ही किती प्रश्न घेणार? चला, आपले 8:30 वाजले, आपलं 6:30 वाजले की आपण बंद करतो. किती प्रश्न हो, आपण काही मोजत नाही. बरोबर आहे. मग काय करू? एक 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेला हे आर बरोबर 28 सेंटीमीटर इकडं परिघ काढू त्याचा, आणि आर बरोबर 35 सेंटीमीटर त्रिज्या 35 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचा परिघ काढू. मग हे 28 हे वर्तुळाचा परिघ बरोबर, परिघ बरोबर 2πr. मग 2 × π ची किंमत 22/7, कारण की त्रिज्या 28 आहे, गुणिले 28 बरोबर 7 × 7, 7 × 28. 2 × 4, 4 करा, 2 × 8 × 22, 22 × 8 = 176 किंवा 8 × 16 = 6, 4 × 8 = 16 आणि 1 = 17, 176 सेंटीमीटर. ह्या 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती आला? 176. मग इकडं आता काय करू? याचा परिघ काढू. या वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. मग 2 × 22/7 × आर किती आहे? 35. 7 × 7 = 7, 7 × 5 = 35. काय आलं? 2 × 2 = 5, 10 × 22 म्हणजेच काय येणार? परिघ बरोबर 10 × 22 गुणायचं म्हणलं तर 22 × 10 = 220 किंवा 22 पुढे 1 0, 10 लिहून ठेवा, 220 सेंटीमीटर. हे उत्तर आलं आहे का आपलं? नाही. का? कारण की आपल्याला काय म्हणले? त्या दोन परिघातील फरक विचारले. मग फरक बरोबर मोठं कोणतं आहे? हे 220. हे 220 वजा 176, 220 वजा 176 वजाबाकी करा. 0 × 6 जात नाही, 10 × 6 गेले, 4 राहिले. 10 × 6 गेले, 4 राहिले. इथं राहिला 1. 1 × 7 जात नाही, इथला हाचा इथं घ्या. 11 × 7 गेले, 4 राहिले. इथं राहिला 1, 1 गेला 0. म्हणजे फरक किती आला? तर 44 सेंटीमीटर फरक आला. फरक किती आला? 44 सेंटीमीटर. हे उत्तर आहे आपलं. उत्तर काय आहे? 44 सेंटीमीटर. आलं का लक्षात?
ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नलगे, सूर्यवंशी, बारगजे, रंडाळे, भिसे, सुद्रिक, श्रेयस, येलमेवाड, मजगे, हांडे, कर्डुले, नलगे, भिसे, हाजगुडे, कोकरे, बावलगावे, डोळे, लोकरे, सूर्यवंशी, प्राची, जडे, हाजगुडे, भिसे, आशिष कुमार, नरखेडकर, आशिष आपलं अभिजीत, बचाटे, शिवम, तिडके, बुद्रुकवाड, द्विजा, मजगे, कोकरे, आंबोरे, चला छान, दत्ता, वथ, काळवणे, जगदाळे, मिसाळ, छान. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. जर तुम्हाला स्कॉलरशिप किंवा सैनिक स्कूलच्या स्कॉलरशिप बुद्धिमत्तेच्या तासिकेमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो माझा 75 88 54 63 0 नंबर आहे, 75 88 54 63 08 या नंबरवरती तुम्ही बुद्धिमत्ता एवढा मला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकमध्ये. चला सर मला मुले ब्लॉक करत आहेत. चला तुला मुलांनी ब्लॉक केलं तर काय होत नाही, मी ब्लॉक केलं तर तू हे होत, तुला तासिका दिसत नाही, मुलांनी ब्लॉक केलं तर काय फरक पडत आहे, काही फरक पडत नाही. चला या ठिकाणी थांबूया, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, हॅव अ नाईस डे. यानंतर लागली 7 वाजताच्या तासिकेमध्ये आपल्याला नफा तोटा हा घटक घ्यायचा आहे, महत्त्वाचा घटक आहे तो, पण नफा तोटा हा घटक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आज पहिली तासिका आहे त्याची.